या बातमीचे प्रस्तुतकर्ता हॉटेल टेंट सिटी शाखारी व मांसाहारी जेवणाचं उत्तम ठिकाण। दिंडोरी व परिसरात जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। पालखेड बंधारा येथे जागतिक महिला दिन व न्यू इंग्लिश स्कूल विद्यालयाच्या वतीने इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांना निरोप समारंभाचा कार्यक्रम संपन्न झालाय। यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून रेखा गांगुडे तर प्रमुख पाहुणे म्हणून विद्यालयाचे संस्थापक अध्यक्ष दिनकरराव गायकवाड, उपाध्यक्ष पुंडली गायकवाड, महाराष्ट्र पत्रकार संघाचे जिल्हा उपाध्यक्ष बापू चव्हाण, भास्कर गवारे, मुख्याध्यापक बोराडे व ग्रामपंचायत सदस्य, आरोग्य सेविका, अंगणवाडी सेविका, मदतनीस आदींसह विद्यालयातील विद्यार्थी उपस्थित होते। प्रथमतः मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली। त्यावेळी विद्यार्थ्यांनी स्वागत गीत व महिला दिनाचं गीत सादर करून उपस्थित मान्यवरांची दाद मिळवली आहे। तसेच अनेक विद्यार्थ्यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं। त्यावेळी विद्यार्थ्यांनी विद्यालयासाठी स्टँड, फलक व शिक्षकांना भेटवस्तू देऊन सन्मानित केलं। विद्यालयाच्या वतीनं उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला। ग्रामपंचायत मध्येही प्रतिमा पूजन करून जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला। यावेळी ग्रामपंचायत सदस्य, ग्रामविकास अधिकारी उपस्थित होते। महाराष्ट्र पत्रकार संघाच्या वतीने जागतिक महिला दिनाचं औचित्य साधून दिंडोरी पोलीस ठाण्याच्या महिला पोलीस कर्मचाऱ्यांना व तहसीलदार कार्यालयातील नायब तहसीलदार, संघमित्रा व सहकारी महिलांनी पेन, रुमाल, गुलाब, पुष्प देऊन सन्मानित करण्यात आलाय। न्यूज 15 मराठी साठी बापू चव्हाण, दिंडोरी, नाशिक।